रोकठोक पत्रकारिता, निर्भीड पाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा एक आढावा टॉप 10 मधून। कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना नियोजनाबाबत तसेच लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आढावा बैठक घेणार आहेत। मंत्री थोरात हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेणार असून नगर शहरामध्येही थोरात यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत। नगर अर्बन बँकेतील 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टर निलेश शेळके यांना अटक केली आहे। अटकेत असलेल्या शेळके यांना आता या नवीन गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे। न्यायालयाने शेळकेला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली आहे। शुक्रवारी रात्री पारनेर तालुक्यात एक थरारक घटना घडली, मात्र पोलीस आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे 3 आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। पिंपरी जलसेन येथील आकाश काळे यांचे 3 अज्ञात इसमांनी इनोव्हा कारमधून अपहरण केले आहे, अशी खबर मिळताच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तपासाची चक्रे फिरवत ग्रामसुरक्षा दलाला माहिती दिली, त्यामुळे प्रत्येक गावातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संशयित इनोव्हा कारचा पाठलाग करत पुणेवाडी येथे कारचा पाठलाग करताना आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळत गेले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून या प्रकरणातील सचिन बाबाजी बोरुडे, अशोक दत्तू बोरुडे, संग्राम चंद्रकांत कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। खरीप हंगाम सुरू होऊन 1/4 महिना उलटला, परंतु अद्यापही खरीप पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यात वेग येईना। आतापर्यंत 1,678 कोटी 11 लाख रुपये पीक कर्जाचे वाटप झाले आहे। एकूण उद्दिष्टांच्या तुलनेत फक्त 45% पीक कर्जाचे वाटप झाले आहे। व्यापारी व खासगी बँकांचे कर्ज वाटपात अत्यल्प प्रमाण आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 2,08,340 शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले आहे। अद्याप जवळपास 2.5 लाख शेतकरी हे पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथून बारामती येथे विक्रीकरिता आलेले गायीचे भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्याची धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने केली आहे। 2,29,419 रुपये किमतीचे हे 8,497 लिटर दूध होते। भेसळयुक्त दूध बारामती येथे विक्रीकरिता आल्याची माहिती प्रशासनास मिळाली होती। या माहितीच्या अनुषंगाने पुणे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 13.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। हा पाऊस सर्वदूर झाला आहे। शेवगाव तालुक्यात मात्र सर्वाधिक 40 मिलीमीटर पाऊस झाला आहे। याशिवाय नगर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा व पाथर्डी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे। उर्वरित तालुक्यात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय। या पावसाने पेरणी झालेल्या खरीप पिकांना आता दिलासा मिळाला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू उतरत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाट येण्यापूर्वी नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे, तसेच कोरोना नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन डॉक्टर हनुमान खेडकर यांनी केले आहे।
पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर स्थानिकांकडून टोल वसुली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आज शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाशी भेट घेतली. यामध्ये टोल प्रशासनाला शिवसैनिकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी शिवसैनिक आणि टोल प्रशासन यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. यापुढे जर स्थानिकांकडून टोल वसुली केली तर बघाच असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे राजकारण मुंडे नावाशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष मुंडे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोकराव खरमाटे यांनी केले. डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये व ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता असून आगामी काळातील राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. रोडची झालेली दुरावस्था व वाहन चालकाची कसरत याकडे शासन प्रशासन पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची डोळेझाक सुरू आहे. पुढील अनर्थ घडण्याआधी शासनाने लक्ष दिले पाहिजे. एखादा अपघात झाला तर एखादा जीव गेला तर प्रशासन हमी घेईल का हा सूर कऱ्हे टाकळी ग्रामस्थ नागरिकांमधून आता निघत आहे. टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.